नमस्कार मंडळी, आज आपण करतोय धोंडफळं। धोंडफळं हे अधिक महिन्यात केले जातात। अधिक महिना आपल्याकडे दर 3 वर्षांनी येतो, त्याला अधिक मास किंवा मलमास असेही म्हणतात। त्याची ही स्पेशल डिश आहे। आपण 33 धोंडफळे यामध्ये करतो, त्यातील एका धोंडफळामध्ये आपण एक कॉईन ठेवतो। तो कॉईन ज्याला आल्या तो लक्की, त्याला धोंडाचा महिना पावला असं म्हणायचं आणि त्याला काहीतरी गिफ्ट द्यायचं। चला तर धोंडफळं करायला सुरुवात करूया। धोंडफळं करण्यासाठी मी 3 वाट्या डाळ घेतली आहे। तुम्हाला हव्या त्या प्रमाणात कमी किंवा जास्त डाळ करू शकतात। तर मी डाळ घेतली, डाळ व्यवस्थित धुवून घ्यायची 2 पाण्याने। मी त्यात 6 वाट्या पाणी घातलेलं आहे, कारण मला आमटी करायची कटाची, त्यामुळे मी थोडासा पाणी मला लागणार आहे। नंतर ते गॅस नंतर मी ते कुकरमध्ये लावलेले आहे। 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या मीडियम गॅसवर आणि गॅसची पॉवर कमी करायची आणि मंद गॅसवर 10 मिनिट शिजवायचं। म्हणजे आपला जो डाळ आहे ती अगदी मऊसूत शिजते। बघा, डाळ मऊसूत शिजली की ती वाटायला पण सोपी जाते आणि पुरणही छान होतं। तर माझी डाळ छान शिजली गेली आहे, पण डाळीत आपण पाणी जास्त घातलं होतं। बघा, भरपूर पाणी आहे त्यातलं। तर आता काय करायचं, या डाळीतलं सगळं पाणी बाजूला काढून घ्यायचं आणि डाळ मी एका भांड्यात घेते। बघा, डाळीतलं पाणी काढलेलं आहे आणि डाळ घेतली। आता 3 वाट्या मी डाळ घेतली होती, त्याला 3 वाट्याच मला काय लागणार आहे, गुळ लागणार आहे। गुळाच्या ऐवजी तुम्ही साखरसुद्धा वापरू शकतात। तसं साखरेची पुरणपोळी कशी करायची याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे। तर मग मी याला 3 वाट्या डाळीला 3 वाट्या गुळ घातलेला आहे आणि चिमूटभर मीठ घाला। तुम्हाला मीठ नसेल घालायचं तर तुम्ही ते स्किप करू शकता। आणि गुळ विरघळेपर्यंत गॅसची पॉवर मंद ठेवायची, म्हणजे मंद गॅसवर आपला पूर्ण गुळ काय करायचा, विरघळू द्यायचा। तोपर्यंत गॅसची पॉवर वाढवायची नाही। मग एकदा गुळ विरघळला की काय करायचं, गॅसची पॉवर वाढवायची आहे। तसा गुळ मी किसून घेतलेला आहे, पण तरी विरघळायला जरा थोडा वेळ लागतो। तर मी काय केलं, आता बघा माझा गुळ विरघळून गेलेला आहे, पूर्ण गुळ विरघळला आहे, छान पाणी झालं आहे त्याचं। आता याला व्यवस्थित रटरट शिजू द्यायचं। गॅसची पॉवर आता मात्र मध्यम टू हाय ठेवायची आणि सारखं हलवत राहायचं आहे, नाही तर काय होईल, आपलं पुरण तळायला लागेल। तर पुरण छान शिजू द्यायचं, मस्त पुरणाला रंग बदलला आहे। बघा, आपल्या पुरणाने किती छान रंग बदललेला आहे, अगदी व्यवस्थित झालेलं आहे आपलं पुरण मस्तपैकी। पण याला अजून आपलं काय झालं नाही आहे, ते व्यवस्थित अजून शिजलं गेलं नाही आहे, म्हणजे त्यातला जो पाण्याचा अंश आहे तो याच्यापेक्षा कमी झाला पाहिजे। याची सोपी परीक्षा म्हणजे की कालथा किंवा सराटा असं उभा करून बघायचं। त्यात उभं राहिलं की समजायचं पूर्ण अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे। तर माझा कालथा बघा असा मस्त उभा राहिलेला आहे। कालथा बघा कसा दिमाखात उभा आहे, म्हणजे पूर्ण अगदी मस्त झालं आहे। आता पुरण काय करू, आपण पुरणयंत्रातून काढून घ्या किंवा तुमच्याकडे पुरणाची जाळी असेल तर जाळीतून काढा। फूड प्रोसेसर किंवा अगदी पोटॅटो मॅशरनेसुद्धा गेलं तरी चालेल। तर पुरण मी छान वाटून घेतलेलं आहे, मस्त पुरण वाटलं गेलेलं आहे। त्यामध्ये जायफळ आणि वेलची घालायची, त्यामुळे स्वादही छान येतो आणि पचनालाही हलकं होतं। आता मी इथं पोळी याचं कणिक कशी मिळायची ते सांगितलं नाही, कारण आपल्या चपात्यांचीच कणिक यासाठी घ्यायची आहे। तेवढीच आपण जशी चपात्या करतो तशीच कणिक घ्यायची, त्याच्यामध्ये अशा तऱ्हेने पारी करायची जशी मोदकाला पारी करतो तशी। आणि अशा तऱ्हेने काय करायचं आहे, मस्त असं उंडा भरून घ्यायचा आहे। वरचा जो भाग आहे तो काढून टाका किंवा अगदी बारीक असेल तर त्यामध्येच दाबून टाका। आणि अशी चपट्या आकाराची धोंडफळं करायची आहेत। तुम्हाला ज्या हव्या त्या आकाराची तुम्ही धोंडफळं करू शकतात। आणि एका याच्यामध्ये असा कॉईन घातला, मी 10 रुपयाचा कॉईन घातलेला आहे बघा, आणि बंद करत घ्यायचं अशा तऱ्हेने। तर तुम्ही बघताय मस्तपैकी भरलं गेलं आहे। बाहेर पुरण येऊ नका देऊ किंवा कुठेतरी, म्हणजे व्यवस्थित ते भरलं गेलं पाहिजे, नाही तर तेलात फुटायला नको। आणि मी अजून एक करून दाखवते। आणि दुसरं असं की खाताना प्रत्येकाला सांगा की याच्यामध्ये कॉईन आहे, त्यामुळे पूर्ण धोंडफळ तोंडात घालू नका, तशी मोठीच आहे त्यामुळे काही जाणार नाही, तरी एक प्रिकॉशन म्हणून सांगते। आणि धोंडफळं नेहमी अशी कपड्यावर ठेवा, कारण आपण 33 करणार आहोत, त्याला बराच वेळ लागतो करायला, त्यामुळे ताटात ठेवली तर खाली चिपकायची शक्यता असते। त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही ते एखाद्या कापडावर ठेवा, त्यानंतर तेलात किंवा तुपात तळून घ्या। तेलात तेल एकदा गरम होऊ द्यायचं, नंतर मध्यम गॅसवर आपली सगळी धोंडफळं तळून घ्यायची गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत छान। गॅसची पॉवर जास्त करू नका, नाहीतर काय होईल, लवकरच ती काय होतील, लालसर रंगावर येतील। तर आपली धोंडफळं फुटली नाही पाहिजे ते सुद्धा बघा। बघा, व्यवस्थित आपली धोंडफळं तळली जातात आहे। आणि मंडळी, तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईकचं बटन दाबा आणि शेअरसुद्धा करा। तर मी आता 2-2, 3-3 धोंडफळं टाकते आहेत, कारण 33 तळायला आपल्याला बराच वेळ लागणार आहे आणि माझं एकही धोंडफळणं आहे ना ते तेलामध्ये सुटलं नाही आहे। आता आपली सगळी धोंडफळं तळून झालेली आहे, मस्तमध्ये दिवा लावा, देवाला अर्पण करा। दिसताही छान, चवीलाही छान जागतं आणि 3 वर्षातून एकदा होणारा पदार्थ आहे, त्यामुळे नक्की घरी करा धोंडफळं। थँक्यू।